नमस्कार मित्रांनो, बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व अभिज्ञताधारकांची त्याचबरोबर जे शिक्षक होऊ इच्छितात आणि त्या अगोदर टी ई टी देऊ इच्छितात त्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, टी ई टी ही मार्चपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण आहे की या परीक्षेमध्ये होणार आहेत काही धोरणात्मक बदल. या धोरणात्मक बदल होणार असल्यामुळे आणि पुढे फेब्रुवारीमध्ये 10वी 12वीच्या परीक्षा येणार असल्यामुळे ही परीक्षा मार्चपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सविस्तर जाणून घेऊया एका बातमीच्या सहाय्याने. शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याच्या प्रस्तावात राज्य सरकारने मान्यता दिली आहे, परंतु या परीक्षेत केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे काही धोरणात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार काही धोरणात्मक सुधारणा करण्यासाठीचे पत्र राज्य परीक्षा परिषदेने केंद्र सरकारकडे पाठविले आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतरच राज्यात टी ई टी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही परीक्षा मार्चपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी शासनाने उमेदवारांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन घातलेले आहे. वर्षातून 2 वेळा ही परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात ही परीक्षा वर्षातून एकदाच होते. 2018 15 जुलैला परीक्षा झाली आहे. 2019 या वर्षात सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते, परंतु सप्टेंबर महिन्यात परीक्षा होऊ शकली नाही. आता या परीक्षेच्या स्वरूपातच काही धोरणात्मक बदल केले जाणार आहेत. त्यासाठीच्या काही सुधारणा राज्य परीक्षा परिषदेकडून केंद्र सरकारला पाठविण्यात आल्या आहेत. या सुधारणांना मंजुरी मिळाल्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक आणि परीक्षेचे बदललेले स्वरूप याविषयी माहिती देणार आहे. परीक्षा घेण्यासाठी किमान 2 महिने आधीपासून सर्व तयारी सुरू करावी लागते. परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात जरी वेळापत्रक जाहीर करण्यात आले तरी डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिने तयारीसाठी लागणार आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात 12वी आणि मार्च महिन्यात 10वीची परीक्षा घेण्यात येणार असल्याने शाळा आणि शिक्षक संबंधित परीक्षेच्या कामकाजासाठी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे या दोन्ही परीक्षा संपल्यानंतर राज्यात टी ई टी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत फक्त 5 टी ई टी झालेल्या आहेत. केंद्राच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार 1 ते 8वीच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टी ई टी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार 2013-14 डिसेंबरात परीक्षा घेण्यात आली होती. 2015 पेपर फुटीच्या प्रकरणामुळे परीक्षाच रद्द करण्यात आली होती. ती परीक्षा 2016 घेण्यात आली. त्यानंतर 2017 व 2018 जुलै महिन्यात परीक्षा घेण्यात आली. अशा आतापर्यंत 5 परीक्षा झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार टी ई टी परीक्षेत काही नवीन सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेत होणाऱ्या सुधारणा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्या आहेत. या सुधारणांना मंजुरी मिळाली की परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसारच ही परीक्षा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे, असे दत्तात्रय जगताप राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत यांनी कळविलेले आहे.